नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मानसशास्त्रातील संरक्षण यंत्रणा। तर संरक्षण यंत्रणा म्हणजेच डिफेन्स मेकॅनिझम होय। तर संरक्षण यंत्रणा नेमकं काय आहे? तर आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी किंवा प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो। मग एखादी चूक झाली तर सर्वसामान्यपणे त्याचा दोष आपण स्वतःकडे कधीच घेत नाही, तर त्यामध्ये दोष इतर कोणाचा तरी आहे असे सांगून आपण मोकळे होतो। मग एखादा अध्ययनार्थी गणितात अनुत्तीर्ण जर झाला असेल तर आपण अभ्यास केला नाही असे तो सांगत नाही, तर तो काय सांगतो? तर तो सांगतो आपल्याला सरांनी नीट गणित शिकवलेच नाही असे सांगून तो दोष दुसऱ्यावरती ढकलून मोकळा होतो। आपली चूक मान्य न करता आपल्या वर्तनाचं समर्थन करण्यासाठी आपण अनेक युक्त्या अनेक तंत्र वापरत असतो, योजत असतो। तर संरक्षण यंत्रणेच्या आधारे आपण स्वतःभोवती एक प्रकारची तटबंदी उभी करतो आणि आपला जो स्व आहे त्या स्वला वाचविण्याचा प्रयत्न माणूस करत असतो। तर स्वच्या प्रतिमेला धक्का बसू नाही किंवा बसू देत नाही, त्यामुळे आपलं जे मानसिक ताण आहे तर तो काही प्रमाणामध्ये कमी होतो। संरक्षण यंत्रणा जे असतात तर त्या उभ्या केल्यामुळे आपला आंतरिक तोल जो आहे तर तो इंटरनल बॅलन्स जो येतो तो सांभाळला जातो। या प्रकारच्या वर्तनाचं समर्थन करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा मानसिक जे तंत्र आहेत, तर त्या मानसिक तंत्राला त्या वर्तनाचं समर्थन करण्याच्या पद्धतीला संरक्षण यंत्रणा असं म्हणतात। आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वजण कळत न कळत या यंत्रणेचा वापर करत असतो, मात्र ज्या वेळेला या संरक्षण यंत्रणेचा अतिरेक होतो, जास्तीचा वापर होतो, त्यावेळेस गंभीर स्वरूपाची मानसिक विकृती येण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। तर संरक्षण यंत्रणा वापरणं एका योग्य पातळीपर्यंत हे मानवी जीवनात चांगलंच आहे, परंतु त्याचा वापर जर अतिरिक्त होत असेल तर त्यापासून मानसिक विकृती होण्याचा धोका संभवतो। चला तर आपण बघूया मानसशास्त्रातील संरक्षण यंत्रणा। मानसशास्त्रातील पहिली संरक्षण यंत्रणा जी आहे ती आहे दमन। तर एखादा विचार, भावना, आवेग अबोध पातळीवर खाली दाबून ठेवण्याचा जो अहमचा जो प्रयत्न असतो त्याला दमन असं आपण म्हणतो। तर याचं उदाहरण काय पाहता येईल आपल्याला? तर वासनेला आपल्या मनात अस्तित्वच नाही असे दाखविण्याचा प्रयत्न जेव्हा एखादी व्यक्ती करते त्यावेळी ते दमनच असते, परंतु त्याच्या अंतर्मनात वासनेविषयी विचारचक्र हे चालू असतं। म्हणजेच वासनेचा जो विचार आहे तर तो विचार, ती भावना, तो आवेग, तो आबोध त्याने दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो आणि यालाच आपण दमन असं म्हणतो। चिंता वाटत असली तरी आपण निश्चिंत आहोत असं काही काही व्यक्ती आपल्याला दाखवत असतात, भीती वाटत असली तरी आपण निर्भय आहोत असे ते दाखवतात। म्हणजेच त्यांच्या मनातील भीती, चिंता ते लपवत असतात, विचार लपवत असतात, भावना लपवत असतात, त्या भावनेचं दमन करत असतात आणि वरवर समोरच्याला वेगळंच भासवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याला आपण दमन असं म्हणतो। तर वारंवार दमनामुळे काय होतं? तर जर वारंवार जर दमन ही संरक्षण यंत्रणा वापरायला आपण लागलो तर यामध्ये मनावर वाढणाऱ्या ताणातून गंभीर स्वरूपाची व्याधी किंवा आजार निर्माण होण्याची दाट शक्यता असते। दुसरी संरक्षण यंत्रणा आहे निरोधन। तर निरोधनामध्ये नको असलेला जो विचार असतो किंवा जी इच्छा असते तर निग्रहपूर्वक तो बाजूला ठेवून आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असतो। थोडक्यात आपण दमन जाणीवपूर्वक करून मनाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते निरोधन असतं।
तर खऱ्या अर्थाने निरोधन हे दमनापेक्षाही जास्त गंभीर असतं आणि धोकादायक असतं। हा दमनाचाच एक अतिशय तीव्र असा भाग म्हणून निरोधन ही संरक्षण यंत्रणा मानसशास्त्रामध्ये ओळखले जाते। एखादी वाईट बातमी किंवा विचार पत्नीपासून लपून ठेवण्यासाठी तो विचार कोणत्या प्रकारे व्यक्त होऊ नये याची व्यक्ती सतत काळजी करत असते किंवा घेत असते, यालाच निरोधन असं म्हणतात। तिसरी संरक्षण यंत्रणा आहे प्रतिपक्ष भावना, रिएक्शन फॉर्मेशन असं तिला म्हणतात। तर प्रतिपक्ष भावना म्हणजे काय, तर मूळ प्रेरणांच्या नेमकी उलट प्रतिक्रिया किंवा वर्तन करणं, किंवा जेव्हा लोक संघर्षाला तोंड देण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने, तेव्हा त्याला प्रतिपक्ष भावना असे म्हणतात। तर प्रतिपक्ष भावना म्हणजे काय, तर स्वतः पापी असणारी व्यक्ती पापाचरणावर जोरदार हल्ला करत असते, म्हणजे मूळ जी प्रेरणा आहे स्वतःची त्याच्या उलट प्रतिक्रिया ते देत असतात। स्वतःच जर ती पापी असेल तर ती सांगणार की पापी असणं हे चांगलं नाही, श्रीलंपट व्यक्ती जी तर ती श्रीमुक्तीवर भाषण देते। भ्रष्टाचार करणारा जो व्यक्ती तर तो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतो। एखादी व्यक्ती बिडी पेते, सिगारेट पेते किंवा तंबाखू खाते तर तीच प्रबोधन करते की हे तुम्ही स्मोकिंग करू नका, चेविंग करू नका, म्हणजे हे उलट वर्तन झालं। मूळ त्याची जी प्रेरणा आहे, मूळ त्याचं जे वर्तन आहे, मूळ त्याचा जो विचार आहे, त्याच्या विरुद्ध वर्तन हे करतात, त्याला प्रतिपक्ष भावना असं म्हणतात। चौथी संरक्षण यंत्रणा आहे प्रक्षेपण। प्रक्षेपणला प्रोजेक्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतात। आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे म्हणजे प्रक्षेपण होय। स्वतःमधील दोष किंवा चुका इतर वस्तू किंवा व्यक्तीवर आरोप करणं म्हणजे प्रक्षेपण होय। तर आपले दोष इतरावर प्रक्षेपित करून तो स्वतःचे समाधान करून घेत असतो। स्वतः अप्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीस इतर सर्व जे लोक आहेत ते अप्रामाणिक वाटत असतात, म्हणजेच जशी दृष्टी असून तशी त्याला सृष्टी दिसते, ही जी म्हण आहे तर ती प्रक्षेपण या तंत्राशी मिळती जुळती आहे। तर उदाहरण बघूया, निवडणुकीत पराभूत झालेला महाविद्यालयातला हिरो मुलींनी मते दिली नाहीत म्हणून मी पडलो असं तो सांगत असतो, म्हणजे त्याचा दोष तो त्या मुलींना देतोय। परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकांनी शिकवले नाही असे सांगतो, म्हणजेच तो विद्यार्थी नापासाचा दोष त्या शिक्षकाच्या माथ्यावर प्रक्षेपित करत आहे, म्हणजेच प्रक्षेपण होत आहे। तिसरं उदाहरण आहे, मी नापास झालो कारण पेपर कडक तपासले होते, तर तपासणाऱ्यावर त्याने खापर त्या ठिकाणी फोडलेलं आहे, म्हणजे प्रक्षेपण केलेलं आहे। साध्या भाषेत जर सांगायचं असेल तर आपली घडलेली एखादी जी घटना आहे तर तिचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे आणि दुसरा कसा माणूस त्याला कारणीभूत आहे याचं ज्यावेळेस सादरीकरण हे मानवी वर्तनातून दिसून येतं त्यावेळेला त्याला प्रक्षेपण असं म्हणतात। पाचवी संरक्षण यंत्रणा आहे मिथ्या समर्थन। यामध्ये स्वतःच्या वर्तनाचं खोटं समर्थन माणूस त्या ठिकाणी करत असतो। एखाद्या कृतीत आपली चूक जरी झाली तरी ती मान्य न करता इतरांना काय खरं वाटेल अशा सबबी कारणं सांगून वेळ निभावून नेण्याची जी क्रिया असते तिला मिथ्या समर्थन असं आपण म्हणतो। तर जोपर्यंत कोल्याला द्राक्ष भेटत नाही तोपर्यंत कोला सांगतो की द्राक्ष हे काय आंबट आहे, पण त्याला मिळाले की तो म्हणतो नाही नाही आता ती गोड झाली, म्हणजे हे मिथ्या समर्थन आहे स्वतःच्या वर्तनाचं। स्वतःचं वर्तन जसं घडेल तशा पद्धतीने त्याचा विचार व्यक्त करणे किंवा तसं वर्तन करणे। शाळेत 2-4 मिनिटे उशिरा येणारी शिक्षिका मला उशीर झाला हे मान्य न करता ती सांगते की शाळेच्या घाट्यावर 4-5 मिनिटात पुढे आहे, त्याच्यामुळे उशिराचं काय कारण नाही। पुढची संरक्षण यंत्रणा आहे बौद्धिकीकरण। तर मिथ्या समर्थनाशी ही संबंधित आहे, याला इंटेलेक्चुअलायझेशन असं म्हणतात। तर मिथ्या समर्थनाशी मिळती जुळती ही एक संरक्षण यंत्रणा आहे, तिला बौद्धिकीकरण असं म्हणतात। तर नर्सी एखाद्या अत्यंत आजारी मरणोन्मुख किंवा रागीट रुग्णाशी ज्यावेळेस भेट किंवा संबंध येतो त्यावेळेस कोणत्याही भावनिक गुंतागुंतीशिवाय अलिप्तपणे ती बोलत राहते। आपण बऱ्याचदा दैनंदिन जीवनात म्हणतो काय पाषाण हृदयाचा माणूस आहे, याला भावभावना आहेत की नाही, असा कसा हा वागतो,
तर हे बौद्धिकीकरण हे इंटेलेक्च्युलायझेशन आहे आणि अशी बरीच लोक आढळत असतात. तर ती लोक बौद्धिकीकरण या संरक्षण यंत्रणेची उदाहरणे. त्यानंतर आहे विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. तर एखाद्या ठिकाणी व्यक्त केलेली किंवा आलेली जी भावना आहे जी प्रेरणा आहे तर दुसऱ्या ठिकाणी किंवा नको तिथं ती व्यक्त केली जाते याला विस्थापन असं म्हणतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती जर आपल्याला रागावली तर त्या व्यक्तीवर आपण उलट रागावता येत नाही म्हणून मग आपण तो राग काय करतो दुसऱ्या व्यक्तीवर काढतो. तर हे विस्थापन का होतं तर तात्पुरतं मानसिक स्वास्थ्य ठिकाणावर आणण्यासाठी त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी तो माणूस विस्थापन या संरक्षण यंत्रणेचा वापर तो करत असतो. आपण त्याची उदाहरणं बघूया. तर मुख्याध्यापक ज्यावेळेस शिक्षिकेवर रागावतात तेव्हा ती शिक्षिका आपला राग आपल्या मुलावर काढते म्हणजे तिचं विस्थापन झालेलं आहे. जर एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर तो कारकुन साहेबावर रागू शकत नाही तर कारकुन काय करतो घरी गेल्यावर आपल्या पत्नीवर राग काढतो. पत्नी काय करते तर मुलावर राग काढते. मुलं काय करते मग ते हातपाय आपटून वस्तू घरामध्ये फेकतात आणि आपला राग प्रकट करून देतात. तर ह्या सगळ्या ज्या संरक्षण यंत्रणा आहे तर हे त्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित होण्यासाठी त्या त्या काळात तात्पुरत्या त्या वापरल्या जातात. पण कायमचं जर असं असेल तर तो माणूस मानसिक विकृतीची शिकार झाल्याशिवाय राहू शकत नाही. पुढची संरक्षण यंत्रणा आहे प्रतिपूरण. तर एखाद्या क्षेत्रात यश मिळविता जर आलं नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणं याला प्रतिपूरण असं म्हणतात. तर एखाद्या क्षेत्रातली न्यूनता जर नष्ट करायची असेल तर दुसऱ्याच्या एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं आणि त्याच्यातून उणीव जी भरून काढण्याचा प्रयत्न प्रतिपूर्णातून केलेला आपल्याला दिसून येत असतो. तर प्रतिपूर्णाचं उदाहरण काय आहे का एखादा विद्यार्थी तो अभ्यासामध्ये मागे आहे परंतु तो काय करतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नकला करून उत्तम यश मिळवतो आणि सगळ्या शाळेची वाहवा मिळवतो शाबासकी मिळवतो. म्हणजेच एका क्षेत्रात काम जमलं नाही तर त्याचं त्यांनी समाधान दुसऱ्या क्षेत्रात काम करून शोधलंय. एखाद्या कुरूप चेहऱ्याची स्त्री उत्तम स्वयंपाक बनवते. शारीरिकदृष्ट्या अपंग सुरेल गीत गाऊन शाबासकी मिळवतो. तो जरी अपंग असला धावू शकत नसला तर तो गाऊन शाबासकी मिळवतो. म्हणजेच एका ठिकाणी यश मिळालं नाही तर त्याची भरपाई तो दुसऱ्या ठिकाणी यश मिळवून करतो आणि स्वतःला मानसिक समाधान मिळवतो असतो. अशी ही प्रतिपूरण संरक्षण यंत्रणा आहे. त्यानंतर आहे उदात्तीकरण. तर अतृप्त प्रेरणांची समाज मान्य व उदात्त मार्गाने ज्यावेळेस पूर्तता करतो त्यावेळेला त्याला उदात्तीकरण असं म्हणतात. तर उदात्तीकरण केलेल्या कृतीला समाज मान्यता असते आणि या संरक्षण यंत्रणेचा जर जास्त अतिरेक झाला तर मानसिक विकृती येण्याची दाट शक्यता असते. तर ज्या स्त्रीला मुलं होत नाही तर ती बालगृहातील मुलांचा सांभाळ करते. एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने मूल झालं नसेल तर अनाथाश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊन त्याच्यावर ते वात्सल्याचा वर्षाव करत असतात. हे उदात्तीकरणच आहे. एखाद्याला जर शिक्षक होण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे समजा डिग्री नाही किंवा त्यानं रितसर अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही पण त्याच्या मनात खूप इच्छा आहे आपण हे करावं तर अशा वेळेला तो लोकांना प्रबोधित करण्याचं काम प्रशिक्षित करण्याचं काम मार्गदर्शित करण्याचं काम करून स्वतःच्या भावनेचं विचाराचं वर्तनाचं उदात्तीकरण तो करत असतो. तादात्मीकरण आयडेंटिफिकेशन. तर तादात्मीकरण जी संरक्षण यंत्रणा आहे तर एका व्यक्तीला आपल्या दुसऱ्या व्यक्तीस आपण दुसऱ्या व्यक्तीसारखे आहोत असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेस त्या व्यक्तीचे गुण हे आपलेच आहेत असं त्याला वाटतं आणि त्याचप्रमाणे तो दुसऱ्याचं यश किंवा अपयश हे आपलंच स्वतःचं आहे असं समजतो. त्याला तादात्मीकरण म्हणतात. तर एखाद्या वेळेला एखाद्या चित्रपटातलं गाणं असेल ते ऐकून ऐकून आपल्या पाठ झालेलं असतं पण जर अचानक जर ते कुठं लागलं तर आपण सुद्धा गायला लागतो आणि आपल्या इतके आपण एकरूप होतो की आपल्याला असं वाटतं की हे गायन सुद्धा मीच करतोय आणि अभिनय सुद्धा मीच करतोय. समजा समोर जर हार्मोनियम एखादा वाजवत असेल तालासुरात तर नकळतपणे आपण सुद्धा त्या तंद्रीत जाऊन आपले बोट नकळतपणे जसं काही आपण पेटी वाजवत आहोत
अशा हालचाली आपल्या सुरू होत असतात, याला तादात्म्यीकरण असं म्हणायचं. तर 2 वर्षाचं जे मूल आहे ते वडिलाची चप्पल घालतंय, चष्मा घालतंय, त्या अनुकरण करून आपल्या बाबाशी ते तादात्म्य दर्शवतं. एखादा मुलगा आहे, आपले दोष लपवण्यासाठी आपले वडील हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत असं सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. अत्यंत सामान्य जीवन जगणारी मुलगी प्रसिद्ध नटीबरोबर स्वतःचा फोटो काढून घेते, तर तो फोटो वारंवार इतरांना दाखवून स्वतःचा मोठेपणा वाढवण्याचा ती प्रयत्न करत असते. तर तादात्म्यीकरणाच्या संदर्भात काही दोष सुद्धा आहेत. जर तादात्म्यीकरण हे जर कधी व्यवस्थित होत असेल तर त्यापासून विकार होण्याची कमी शक्यता आहे. पर जर ते वारंवार वेगळ्याच पद्धतीनं होत असेल तर त्यामधून मानसिक विकृती वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवा स्वप्न. तर जीवनातल्या ज्या इच्छा असतात, स्वप्न असतात, ते जर पूर्ण झाले नाही तर व्यक्ती ही स्वप्न पाहत राहते आणि त्या स्वप्नाच्या दुनियेत ती जगत राहते. तर एखादा क्रिकेट खेळाडू असतो तर तो शतक पूर्ण करू शकत नाही. तर आपण शतक पूर्ण केलं आहे आणि प्रेक्षक टाळ्याचा कडकडाट करीत आहेत, आपले कौतुक करीत आहे, असं तो दिवा स्वप्न पाहत असतो. तर थोडा वेळ दिवा स्वप्न जर बघितलं तर हे ठीक आहे, पण दिवा स्वप्नाचा जर अतिरेक झाला तर माणसं एक आय निष्क्रिय बनतात आणि स्वप्नरंजनात गुंग झालेला माणूस हा वास्तव परिस्थिती विसरतो. तर मुलांना अधिकाऱ्यांचं खूप अशी क्रेज असते तर त्यांना वाटत असतं की आपण सुद्धा व्हावं आणि ते काही काळ तशा पद्धतीची ती दिवा स्वप्नही पाहत असतात. परंतु थोडा वेळ दिवा स्वप्न बघून लगेच त्या कार्याच्या दिशेनं आपलं नियोजन करून तसं ध्येय गाठणं हे महत्वाचं आहे. जर तो दिवा स्वप्नच पाहत असेल तर तो न्यूट्रल होईल, निष्क्रिय होईल आणि त्याला मानसिक विकृती वाढवण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. आत्मताडण म्हणजे काय? स्वतःला शिक्षा करून घेणं. आपली चूक ज्यावेळेस होत असते त्याचा आपल्याला जबरदस्त दुःख झालेलं असतं हे दाखवण्यासाठी काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात आणि ते इतरांचं लक्ष सुद्धा वेधून घेण्याचं काम करतात. तर काही वेळा व्यक्ती माझी चूक झाली म्हणून स्वतःच्या थोबडीत मारून घेतात, त्यात दुसऱ्याकडून सहानुभूती मिळवण्याचा उद्देश सुद्धा असतो. तर आमरण उपोषणाला बसणं हा आत्मताडणाचाच एक प्रकार आहे, ज्याला सेल्फ पनिशमेंट असं म्हणतात. नकारात्मकता. एखादी व्यक्ती म्हणते तसे ज्यावेळी घडत नाही त्यावेळेला ती व्यक्ती काय करते, असहकार पुकारते आणि तशाच याच्यात काही वेळानं समायोजन साधण्याचा प्रयत्न करते. तर टीव्ही नाही आणला तर मी तुमच्याशी बोलणार नाही, जेवणार नाही आणि फिरायला पण येणार नाही असं पत्नी आपल्या पतीला म्हणते. म्हणजे एक प्रकारची नकारात्मकता जी आहे, निगेटिव्हिझम जो आहे, तर तो व्यक्त यामधून होतो. मोबाईल घेऊन दिला नाही तर मी कॉलेजला जाणार नाही, कॉलेज युती आपल्या वडिलांना सांगत असते, किंवा मुलं म्हणतात जर मला मोबाईल खेळू दिला नाही तर मी अभ्यास करणार नाही. म्हणजे ते नकारात्मकता दर्शवून समायोजन साधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचं जे लक्ष आहे ते हासिल करण्यासाठी अशा संरक्षण यंत्रणाचा वापर हा होत असतो. अनिवार्य बलप्रवृत्ती, कंपल्शन्स. तर वासना जर दडपिली तर ते दडपल्यामुळे जे दडपण निर्माण होतं त्यामुळे एखादी शुल्लक दिसणारी जी कृती ती व्यक्तीकडून वारंवार केली जाते. रस्त्याने जाताना दिव्याच्या खांबांना स्पर्श करणे, कुणाशी संभाषण करताना रुमालाचा वास घेणे, अशा वेगवेगळ्या ज्या काही क्रिया आहेत तर त्या व्यक्ती करत असतात, तर त्याला अनिवार्य बलप्रवृत्ती, कंपल्शन असं आपण म्हणतो. सोंग म्हणजेच काय? डिसगाईस, वेगळाच पोशाख किंवा परिधान करणं. तर कठीण परिस्थितीतून पाय काढून घेताना काही क्लुप्त्या लोक व्यसतात, तर त्याला म्हणजे कसं आजारपणाचं सोंग घेणं, माझं प्रकृती ठीक नाही याचं सोंग घेणं आणि त्याच्या नावाखाली समोर आलेली परिस्थिती जी आहे तर तिच्याकडे पाठ फिरून बाजूला निघून जायचं. तर परीक्षेची ज्यावेळेस अतिशय भीती वाटत असते, ज्या दिवशी परीक्षा असते त्यावेळेस दिवशी मुलं म्हणतात की माझं आता डोकं दुखतंय, माझं आता पोट दुखतंय, मला कसं तरी होतंय. म्हणजेच हे समोर आलेल्या परिस्थितीला बाजूला करून
एक वेगळा मार्ग या स्वांगातून प्राप्त करून ते लोक मानसिक स्वास्थ्य त्यांचं बन संतुलन जे आहे तर ते ठीक ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अन्याश्रय, तर अन्याश्रयामध्ये जे हवे आहे ते मिळत नाही म्हणून त्याच्यासारखे दुसरे काहीतरी मिळवणं. तर आपण पाठीमाग एक संरक्षण यंत्रणा बघितली होती, ही तिच्याशी मिळती जुळती आहे. जे हवे आहे ते जर मिळालं नाही तर माणसं दुसरीकडं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर प्रतिपूरण नावाची जी संरक्षण यंत्रणा आहे तर तिच्याशी मिळत जुळत आहे, तर जे आपल्याला जे जमत नाही तर त्याच्याऐवजी दुसरा मार्ग चोखाळणे. तर प्राध्यापक होणं जमलं नाही म्हणून एखादा काय झाला, शिक्षक झाला. एखाद्याला डॉक्टर होणं जमलं नाही म्हणून तो कंपाऊंडर झाला किंवा वैद्यकीय सहाय्यक म्हणून त्याने काम पकडलं. शेवटची संरक्षण यंत्रणा आहे प्रतिगमन. तर सद्य परिस्थितीला तोंड देता येत नाही म्हणून भूतकालीन वर्तन प्रकार पुन्हा पुन्हा ज्यावेळेस माणूस करतो त्यावेळेस त्याला प्रतिगमन असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.